स्वागत आहे मित्रांनो तुमचे आपल्या सर्वांच्या आवडत्या चॅनल दररोज नवीनवर. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अतिशय आनंदाची बातमी आहे. आरोग्य विभाग भरती 2020 संबंधात अतिशय महत्त्वाची माहिती आणि आनंदाची बातमी आपण आठवड्यामध्ये पाहणार आहोत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 2 दिवसामध्ये लिस्ट जाहीर होणार आहे. खूप महत्त्वाची बातमी, सविस्तर बातमी मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघायचा जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल. राजेश टोपे जाहीर करणार लिस्ट 77 पदांसाठी. तर सविस्तर तुम्हाला माहिती मी सांगणार आहे, व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघायचं आहे. पुराव्याच्या साहाय्याने तुम्हाला संपूर्ण माहिती समजून सांगणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, त्या अगोदर तुम्हाला एक काम करायचं आहे, जर तुम्ही व्हिडिओवरती नवीन असल्यास व्हिडिओ लवकरात लवकर लाईक करून द्या, कारण की तुम्हाला नंतर वेळ मिळणार नाही. आणि जर चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून जी बाजूला बेल आयकन त्याला प्रेस करून ऑलवरती नक्की क्लिक करा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर मिळत राहील आणि तुमच्याकडून आरोग्य भरतीनंतर 20 संबंधात कोणती अपडेट मिस होणार नाही आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एक सूचना आहे, ही माहिती मित्रांनो तुम्हाला सर्वात अगोदर दररोज नवीन चॅनलने दिली आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, हीच माहिती तुम्हाला दुसरं जर कोणी देतील तर मित्रांनो ते काय करते देतील तुम्हाला मित्रांनो, हीच माहिती सेम टू सेम मित्रांनो आपली मित्रांनो आपण तुम्हाला दिली सर्वात अगोदर, हीच माहिती तुम्हाला मित्रांनो घुमावून फिरवून ते सांगतील आणि हीच तुम्हाला माहिती देतील. पण विद्यार्थी मित्रांनो विश्वास ठेवायचं नाही, सर्वात अगोदर तुम्हाला विश्वास मित्रांनो सर्वात अगोदर तुम्हाला खरी माहिती दररोज नवीन चॅनलने दिली आहे. म्हणून लक्षातच द्या, सर्वात अगोदर तुम्हाला माहिती दररोज नवीन चॅनल देत असतो पुराव्याच्या साहाय्याने. आता मित्रांनो डायरेक्ट आपण पुराव्यावरती जाऊया, जास्त वेळ वाया न घालता. पण त्या अगोदर तुम्हाला एक महत्त्वाचं काम करायचे, जर तुम्ही अजूनही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन झाला नसाल तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिले, त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही लवकरात लवकर जॉईन व्हायला विसरू नका. तिथे मी तुम्हाला संपूर्ण जे काही छोटी मोठी अपडेट असतं आरोग्य विभाग भरती संबंधात ती देत असतो. त्याचबरोबर मित्रांनो आज मी तुम्हाला जे काही पुरावे दाखवणार आहे तेही तुम्हाला तुम्ही प्रोव्हाइड करून देईल. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिले किंवा तुम्हाला कमेंट्समध्ये फक्त दररोज नवीन लिहून पाठवायचं आहे. जो विद्यार्थी आपल्याला दररोज नवीन लिहून पाठवेल त्या विद्यार्थ्याला आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घेणार आहोत, म्हणजे जेणेकरून त्या विद्यार्थ्याकडून कोणती अपडेट मिस होणार नाही आहे. तर मित्रांनो जास्त वेळ वाया न घालवता आपण डायरेक्ट प्रूफवरती जाऊया, संपूर्ण माहिती बघूयात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकता एक विद्यार्थी होतो मित्रांनो तुषार पाटील. तर मित्रांनो ह्या विद्यार्थ्यांनीसुद्धा माहिती मित्रांनो त्या विद्यार्थ्यांनीसुद्धा कमेंट केली. बघा महावितरणाची काल मित्रांनो, बघा महावितरणाची काल लिस्ट लागली आहे. SC BC स्टुडंटला ओपनमधून घेण्यात आलेले आहे, आपलीसुद्धा लागणार 100% लिस्ट, म्हणजेच आरोग्य विभाग भरतीचं मित्रांनो तो विद्यार्थीसुद्धा अर्ज केलेलं आहे आरोग्य विभाग भरतीमध्ये. तर मित्रांनो तुम्हाला रिप्लाय द्यायला खूप वेळ मित्रांनो खूप टाईम होत असतो, कारण आपल्याला वेळ मिळत नाही. त्यामुळे मित्रांनो तुम्ही समजून घ्यायचं, तुम्हाला रिप्लाय दिला जातो पण थोडा उशीर होत असतो, ठीक आहे. तर मित्रांनो बघा तुषार पाटील या विद्यार्थ्यांनी सांगितलं की महावितरणाची काल लिस्ट लागली खरं आहे मित्रांनो, आणि SC BC स्टुडंटला ओपन म्हणून धरण्यात आलं आहे, तेही तुम्हाला मी दाखवणारे प्रूफ होता. आणि आपलीसुद्धा लिस्ट 100% लागणार आहे, तुम्हाला तेही प्रूफ दाखवतो. तर विद्यार्थी मित्रांनो हीच माहिती तुम्हाला दुसरं कोणी सांगणार तर विश्वास ठेवायचं नाही, सर्वात अगोदर तुम्हाला माहिती दररोज नवीन चॅनलने दिले आणि सर्वात अगोदर तुम्हाला खुश खबर दररोज नवीन चॅनलने दिली आहे. आता मी तुम्हाला डायरेक्ट मित्रांनो प्रूफवरती घेऊन जातो, संपूर्ण माहिती दाखवतो, म्हणजे जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल. आता मित्रांनो बघा हा विद्यार्थी तुमचा मधल्याचा आहे, तुमच्यामध्ये एका विद्यार्थ्याने कमेंटसुद्धा केली आहे. आता डायरेक्ट तुम्हाला प्रूफवरती घेऊन जात आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला प्रूफवरती घेऊन आले. तर तुम्ही इथं बघू शकता मित्रांनो, बघा सर्कल वाईज अलोकेशन ऑफ सिलेक्टेड कॅन्डिडेट फॉर द पोस्ट ऑफ उपकेंद्र सहाय्यक. तर मित्रांनो बघा ॲडव्हर्टाईज वाईज, तर मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता उपकेंद्रक सहाय्यकसाठी मित्रांनो महावितरणामध्ये मित्रांनो भरती झाली. तुम्हाला सर्वांना माहिती असेल तर त्याची लिस्टसुद्धा ही पेंडिंगमध्ये होती मराठा आरक्षणामुळे. तर मित्रांनो आता काय करण्यात आलं आहे, तर ज्या काही विद्यार्थ्यांनी SC BC अर्ज केला तर त्या विद्यार्थ्यांनी मित्रांनो आता ओपनमधून सिलेक्ट केले जाणार आहे आणि ओपन कॅटेगरी त्यांना धरले जाणार आहे. तुम्ही इथं बघू शकता ओपनसुद्धा कॅटेगरी तुम्हाला बघायला मिळू शकते. तर मित्रांनो बघा अशा प्रकारे मित्रांनो महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे, म्हणजेच की तुम्ही बघू शकता महावितरणाची लिस्टसुद्धा ही जाहीर झालेली आहे. मग तुमची 17,000 पदांची लिस्टसुद्धा आता मित्रांनो जाहीर होणार, तेही तुम्हाला मी सांगणार आहे. म्हणून शेवटपर्यंत तुम्हाला बघायचं आहे. आता मित्रांनो तुम्ही बघितलं असेल हा एक पुरावा तुम्हाला तेही दाखवून देतो, म्हणजे जेणेकरून तुमच्या लक्ष संपूर्ण माहिती येऊन जाईल. बघा मित्रांनो लिस्ट संपूर्ण तुम्ही बघू शकता, खूप सारे विद्यार्थ्यांचे नाव ह्यामध्ये आलं आहे. तर अशा प्रकारे ही लिस्ट जाहीर केली आहे. तर मित्रांनो आता तुमचीसुद्धा लिस्ट ही लवकरच लागणार आहे, तेही तुम्हाला मी सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला बघायचे. तर मित्रांनो व्हिडिओ लवकरात लवकर लाईक करून द्या, कारण की तुम्हाला नंतर वेळ मिळणार नाही. कारण की तुम्हाला सांगितलं सर्वात अगोदर तुम्हाला ही माहिती मी दिली, खुश खबर आहे. आता डायरेक्ट मित्रांनो तुम्हाला मी आणखी एक पुरावा दाखवतो, दुसऱ्या पुराव्यावरती घेऊन जातो, जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये ती सुद्धा माहिती येऊन जाईल. खूप महत्त्वाची माहिती तुम्हाला सांगणार, खूप महत्त्वाचे पुरावे तुम्हाला देणार आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो दुसरा पुरावा, म्हणजे तुम्ही जर बघितलं असेल तर तुम्हाला दुसऱ्या पुराव्यावरती घेऊन आलो आहे. यामध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो, तुम्हाला तेही दाखवून देतो मित्रांनो. बघा महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2018 मधील सहायक अभियांत्रिकी श्रेणी 1 स्थापत्य गट अ या पदावर
नामनिर्देशनाने नियुक्ती देण्याबाबत. मित्रांनो बघा, नियुक्ती देण्याबाबत हा जी आर आहे, तुम्ही इथे बघू शकता, महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग. आता तुम्हाला डेटसुद्धा दाखवून देतो, म्हणजे जेणेकरून तुमच्या लक्ष संपूर्ण माहिती येईल. मित्रांनो बघा, दिनांक 27 नोव्हेंबर 2020 हा जी आर आहे, शासन निर्णय. तर मित्रांनो, यामध्ये तुम्ही जर बघितलं असेल तर यामध्ये खूप महत्त्वाचं तुम्हाला सांगितलेलं आहे. तर मित्रांनो, तुम्ही जर बघितलं असेल तर यामध्ये तुम्हाला बघा, महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2018 सहायक अभियंता श्रेणी एक स्थापत्य गट अ पदावरील नियुक्तींसाठी सरळ सेवा भरतीद्वारे घेण्यात आलेल्या 31 स्पर्धात्मक परीक्षेच्या निकालावर आधारित महाराष्ट्र लोकसेवा आयोग मुंबई यांच्या, मित्रांनो तुम्ही बघू शकता क्रमांक च्या पत्रानवे सहायक अभियंता श्रेणी एक स्थापत्य पदावर नियुक्तीसाठी शिफारस केले. परिशिष्ट अ मधील उमेदवारांचे सहायक अभियंता श्रेणी एक स्थापत्य गट अ या पदावर 7व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन मॅट्रिक्स मधील. तर मित्रांनो, तुम्ही जर बघितलं संपूर्ण तुम्हाला माहिती, मी आता वाचून जर दाखवायला गेलो तर खूप व्हिडिओ लांब बनू शकतो, म्हणून मेन मुद्दा तो तुम्हाला सांगतो. तर मित्रांनो, यामध्ये नियुक्त्या देण्यात आलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता महाराष्ट्र शासन स्थापत्य अभियांत्रिकी सेवामध्ये मित्रांनो नियुक्ती देण्यात आलेल्या, जलसंपदा विभागामध्ये तुम्ही बघू शकता नियुक्ती देण्यात आहे. तर मित्रांनो, यासाठी सुद्धा महत्त्वाचा जो अडथळा होता तो म्हणजे की मराठा आरक्षणचा मुद्दा होता, पण मित्रांनो आता तो दूर करण्यात आला. एका प्रकारे तुम्ही बघितले असेल, तुम्हाला मी सांगितलंय, एसईबीसी प्रयोगाला मित्रांनो तो ओपन मधून धरलं जात आहे आणि ओपन मधून त्यांना चान्स दिला जातोय, त्यामुळे या मार्गी लागलेला आहे. तर याचा अर्थ मित्रांनो की इथं सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल की नियुक्त्या देण्यात आलेल्या आहेत, ठीक आहे. आणि तुम्ही जर बघितलं असेल, तुम्हाला मी मागचा पुरावा दाखवला महावितरणात, त्यामध्ये मित्रांनो लिस्ट जारी करण्यात आली आहे आणि एका विद्यार्थ्याने कमेंट सुद्धा केली होती, तुम्हाला तेही दाखवलेलं आहे. तर मित्रांनो, याचा अर्थ असा आहे की हे सर्व काही प्रक्रिया सुरू झाली आणि लिस्ट लागली जाते, लिस्ट जारी केली जाते. दुसरं म्हणजे की नियुक्ती दिल्या जात आहेत. तर मित्रांनो, तुमची जी आरोग्य विभागाची भरती 17,000 पदांसाठी, तर ती सुद्धा मित्रांनो येत्या 2 दिवसांमध्ये लागण्याची दाट शक्यता आहे. स्वतः राजेश टोपे सर ह्या बाबतीत निर्णय देतील आणि ह्या बाबतीत लवकरच निर्णय झाल्याच्यानंतर लिस्ट तुमची जाहीर केली जाईल. पण विद्यार्थी मित्रांनो, याबाबतीत कन्फर्म सांगितलं जात नाही की 2 दिवसात जाहीर होईल. मित्रांनो, त्यासाठी उशीर सुद्धा होऊ शकतो, पण मित्रांनो आपण जर बघितलं असेल तर आपण 2 दिवस कालावधी बघतोय. कारण की तुम्ही जर बघितलं असेल तर मित्रांनो यांना 1 दिवस झालेला लागून किंवा मित्रांनो काल प्रवास या लिस्ट लागलेल्या आहेत, मग मित्रांनो आपण आणखी 2 दिवस त्यांच्यासाठी दिलेले आहेत, म्हणजे 2 दिवसामध्ये लागू शकतं असं आपण गृहीत धरलेलं आहे. जास्ती सुद्धा वेळ होऊ शकतो, पण 2 दिवसामध्ये त्यांनी लवकरात लवकर जाहीर केलं पाहिजे. कारण की मित्रांनो महावितरणाची लिस्ट सुद्धा जाहीर केली जात आहे, ठीक आहे. महावितरणाची लिस्ट जाहीर केली जाते, मग आरोग्य विभागाची 17,000 पदांसाठी लिस्ट का जाहीर केली जात नाही हा महत्त्वाचा प्रश्न आहे. तर तो सुद्धा आता दूर झालेला आहे, मराठा आरक्षणचा कारण होतं ते सुद्धा दूर झाले, आता लिस्ट ही जाहीर केली जाणार आहे. तर मित्रांनो खूप आनंदाची बातमी होती, 2 दिवसामध्ये तुमची लिस्ट लागण्याची दाट शक्यता आहे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लवकरात लवकर लाईक करून द्या. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर हे पुरावे संपूर्ण जर हवे असतील तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे, त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही जॉईन व्हायला विसरू नका. तिथे मी तुम्हाला हे संपूर्ण पुरावे देणार आहे, म्हणजे जेणेकरून मित्रांनो तुम्हाला सांगितलं दर रोज नवीन चॅनल मार्फत तुम्हाला संपूर्ण अचूक व सर्वात अगोदर माहिती दिली जात असते. म्हणून चॅनल लवकरात लवकर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण की तुम्हाला आरोग्य विभाग भरती संबंधात संपूर्ण अपडेट तुम्हाला ह्या चॅनलची दिली जाते. तर विद्यार्थी मित्रांनो, आणखी तुमच्यासाठी एक सूचना अशी आहे, तर मित्रांनो ती सूचना अशी आहे, जर तुम्ही अजूनही आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन झालं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली किंवा तुम्हाला कमेंट्समध्ये फक्त दररोज नवीन लिहून पाठवायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता टेन्शन घेऊ नका, 17,000 पदांसाठी जी लिस्ट ही येते 2 दिवसामध्ये जाहीर होणार आहे. स्वतः राजेश टोपे याबाबतीत निर्णय घेतील, राजेश टोपे सर याबाबतीत निर्णय घेऊन 2-3 दिवसामध्ये लिस्ट तुमची जाहीर करू शकतील. मित्रांनो तुम्हाला अगोदर क्लिअर करून देतो, 2 दिवस किंवा त्याच्याहून जास्ती कालावधीसुद्धा लागू शकतो, पण आपण मित्रांनो साहजिकच पकडलेलं आहे की 2 दिवसामध्ये लिस्ट त्यांनी लावली पाहिजे, ठीक आहे. याबाबत मित्रांनो त्यांनी सांगितलं नाही, पण 2 दिवसामध्ये लिस्ट लवकरात लवकर जाहीर केली पाहिजे. खूप महत्त्वाची बातमी होती, संपूर्ण तुम्हाला बातमी मी सांगितलेली आहे. जर महावितरणाची लिस्ट लागू शकते तर तुमची का लिस्ट लागू शकत नाही, महत्त्वाचा मुद्दा. मित्रांनो तुमच्या मनात काही प्रश्न असेल तर कमेंट्समध्ये विचारू शकता, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि महत्त्वाचं म्हणजे टेलिग्राम चॅनल जॉईन व्हायला विसरू नका, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची एक नवीन माहिती घेऊन, तोपर्यंत धन्यवाद.